श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो। 2023 रथसप्तमी उद्या आहे। बघा, या दिवशी 28 जानेवारी रोजी रथसप्तमी आहे आणि सूर्याची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस। पण त्या दिवशी शेगडीची पूजा का करायची ते जाणून घेऊया। बघा, या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्य उपासनेत अतिशय महत्त्व। 28 जानेवारी रोजी रथसप्तमी आहे। व्रतासाठी ही सप्तमी अरुणोदय व्यापिनी घ्यावी असे धर्मधुरांनी लिहून ठेवले आहे। सप्तमीला आपल्याकडे रथसप्तमी असे नाव आहे। भारतात विविध प्रांतात ती जयंती सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। सूर्य उपासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते। तर व्रत कसे करावे त्याचा विधी ऐका। व्रत करताना आदल्या दिवशी म्हणजे षष्टीला एक भुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे। सप्तमीला पहाटे सुचिर्भूत व्हावे, नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा। सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडायचा। या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढायचे। त्या चित्राचे ध्येय हा सदा सवितृमंडल मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करावे। नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी। शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा। शेवटी 7 रुईची पाने, 7 प्रकारचे धान्य, 7 बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे। ब्राह्मण भोजन घालावे। स्त्रियांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा। धुरंधर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत केले जाते। पण काळानुरूप आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात। त्यावर मार्ग सुचवताना ज्योती भास्कर जयंत साळगावकर धर्मबोध ग्रंथ या माहिती देतात। सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात स्नान करणे शक्य नाही आणि दिवाही सोडणे शक्य नाही। अशावेळी बादीतील पाण्यालाच आपण वास्तव्यात असलेले राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे। सुचिरभूत झाल्यावर पाण्याने नवीन टप व घरात गच्चीत नेहून तिच्यावर तो देवता दिवा सोडावा। तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तो दीपमाळेवर वा झाडाच्या बुंद्यापाशी प्रज्वलित करावा। पूर्वी चूल अस्तित्वात असताना गोवऱ्याचं खीर शिजवणे शक्य होते। आता त्याला पर्याय म्हणून गॅसची शेगडी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून लख करावी। सकाळी तिची पूजा करावी। नंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या व पितळाच्या भांड्यात ही खीर शिजवावी। ब्राह्मणांना किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवायला बोलवावे। कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर पुरी भाजी घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्यावे। यापैकी काही करणे शक्य नसेल तर निदान 12 वाजण्यापूर्वी यथाशक्त गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्घ्य देणे सर्वांना शक्य आहे। खीर करून तिचा नैवेद्य मात्र जरूर दाखवावा। रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोड खिरींसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे। हे कर्तव्य धर्म कर्मधर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे। श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः एवढाच मंत्र लिहा आणि गायत्री मंत्रही लिहा। धन्यवाद।